नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नीत आपल्या नीत एव्होल्यूशन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कोकण व कोकणातील गावराटी या विषयावर माहिती सांगत असताना आपण माझ्या मागील व्हिडिओत गावराटी म्हणजे काय हे जाणून घेतले. मित्रांनो, माझे सगळे व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून पहा, त्यापैकी काही मिस करू नका. कारण मित्रांनो, एखाद्या सिनेमाचा प्रारंभ काय आहे हेच जर आपल्याला कळले नाही तर त्याचा शेवटही कळणार नाही. त्यामुळे जर का आपल्याला कोकण व कोकणातील गावराटी हा संपूर्ण विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर आपण माझे सगळे व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून पहा, म्हणजे तुम्हाला गावराटीची सखोल माहिती मिळेल. तर चला मग मित्रांनो, आपण वळूया पुढच्या व्हिडिओकडे. तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा आणि शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, मागील व्हिडिओच्या शेवटी मी म्हटले होते की गावराटीचा प्रमुख व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महार होय. ते कसे हे जाणून घेण्यापूर्वी आपण पाहूया महार कोण होते. तर चला मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया व पाहूया महार कोण होते. महार हे एवढे शक्तिशाली व लढवय्ये होते हे तुम्हाला त्यांचा इतिहासच सांगेल. महार हा गावचा हरकाम्या होता. हरकाम्या म्हणजेच असे कोणतेही काम नव्हते जे महार करू शकत नव्हता. कोणतेही काम अगदी जोमाने, प्रामाणिकपणे व सहजरीतीने पार पाडणे हे महाराला फार चांगले ठाऊक होते. महारपूर्वी गावागावात ओरडून दवंडी द्यायचा, महार प्रेताचे शरण व्हायचा. महाराला गावच्या चारी सीमा अगदी बारकाईने माहीत होत्या. त्यामुळे एखाद्या पहारेकऱ्यासारखा रात्रभर जागून तो गावच्या सीमेचं रक्षण करायचा. आणि म्हणूनच जमीन, जुमला, घरदार या साऱ्या गोष्टींमध्ये त्याची साक्ष महत्त्वाची मानली जात असे. महार जातीत इतर जातींप्रमाणे पुसटही भेदभाव नव्हता. महार समाजाचे वास्तव्य गावाकुसाबाहेर होते. त्यांची स्वतःची अशी वस्ती होती, त्याला मारवाडा म्हणायचे. ते इतके निडर व साहसी होते की रानावनात व स्मशानात, म्हणजे ग्रामीण भाषेत मसनवट्यात देखील राहत. स्मशान म्हटले तर अंगावर काटा उभा राहतो, तरी त्या मसनवट्यात त्यांचा अगदी सहज वावर होता. महार समाज हा ग्राम रक्षणाचे काम करत होता. वेशीचे रक्षण करून आपली जबाबदारी पार पाडत होता. वेशीचे रक्षण करून आपली जबाबदारी पार पाडत असताना गावात चोरी झाली तर त्या चोराला शोधणे हे महारासाठी अगदी सहज शक्य होते. चोरांचा तपास करणे, गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद घेणे, ज्याच्यावर संशय असेल त्याला वेशीवरच अडवून धरणे हे त्यांचे काम होते. महारांची स्वतंत्र चावडी असे, तिचा मान गाव चावडीपेक्षाही मोठा होता. गावच्या सीमांबद्दल काही कारभार असेल तर महारांचीच साक्ष अंतिम मानली जात असे. महार समाज हा गावचा एक रक्षक म्हणून आपले कार्य करीत होता. महार हे लढवय्ये आहेत याची नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली, म्हणून ते इतिहासकालापासून अंगरक्षक म्हणून अग्रेसर आहेत. लोकांनी जर का त्यांचा इतिहास नीट वाचला असेल किंवा जे अभ्यासू असतील त्यांनाच हे माहीत असेल की महार हा समाज मुळात अस्पृश्य नव्हताच. या समाजावर अत्याचार करून त्यांच्यावर अस्पृश्यता लादली गेली आहे. कालांतराने या समाजाने अस्पृश्यता हा शब्दच पुसून टाकला, आपले वेगळे अस्तित्व तयार केले व आता कितीतरी क्षेत्रात ते पुढे आहेत. याचाच अर्थ जर त्यांच्यावर अस्पृश्यता लादली गेली नसती तर हा समाज आज खरोखरच खूप पुढे असता. अस्पृश्यता लादली गेल्यामुळेच हा समाज मागे राहिला, पण त्यावरही त्यांनी मात करून आपली प्रगती केली. यावरूनच हे सिद्ध होते की ते फार लढवय्ये होते. मित्रांनो, काही लोक महार समाजाला गावच्या वेशीजवळ राहणारे, गावाकुसाबाहेर राहणारे असे म्हणून हिणवतात. पण त्यांना मुळात हेच कळले नाही की एखाद्या सैनिकाला जसे देशाच्या सीमेवर राहून लोकांचे संरक्षण करायचे असते, जे तो आपल्या परिवारापासून, आपल्या लोकांपासून दूर राहून करतो, तसेच महार हा समाज गावाकुसाबाहेर राहून संपूर्ण गावचे संरक्षण करीत होता. म्हणून त्याला गावाकुसाबाहेर वेशीजवळ राहावे लागत असे. आणि गावाकुसाच्या बाहेर राहून गावचे संरक्षण करण्याची जबाबदारी या समाजाने घेतली तरी त्यांना लोक या प्रकारे हिणवतात, अशा लोकांची मला आजही लाज वाटते व या विधानाचे दुःखही होते. मित्रांनो, महार समाजाचा धाडसीपणा, शूरता याची साक्ष तर इतिहास देतोच, पण मी महार कोण होते याची माहिती आपणास थोडक्यात दिली व आपण आता आपल्या मूळ विषयाकडे येऊ व पाहू की महार हा गावराटीचा प्रमुख व अत्यंत महत्त्वाचा घटक कसा. कोकणात पहिली वसाहत महार लोकांनी केली. प्रथम वसाहतकार म्हणून त्यांना मूळ भूमीचा मालक असेही म्हटले जाते, तर काही ठिकाणी त्यांना थोरले गावकार म्हणून हाक मारली जाते. कोकणातील लोकांना महार हा एकमेव मूळ भूमीचा मालक होता याची पूर्णपणे जाणीव आहे. कोकणातील गावराटीची व्याप्ती 360 गावात असून 384 मर्यादेची किंवा ग्रामदेवतेची स्थापना केली गेली आहे. लिंग आणि वारुळ ही त्यांची प्रमुख प्रतीके आहेत. कोकणातील गावराटीमध्ये क्रमानुसार महार, गुरव, घाडीगावकर, परब आणि गावडे
हे जरी मानकरी असले तरी महाराशिवाय गावराटीचे पानही हलत नाही हे जाणकार व तज्ञ लोकांना चांगले माहित आहे। माझ्या माहितीनुसार व खात्रीपूर्वक मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रत्येक गावात हे पाच मानकरी असतीलच असे नाही। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गावराटीचे प्रमाण अधिक असले तरी दोन्ही जिल्ह्यात गावराटीबाबत थोडाफार फरक आपणास पाहावयास मिळतो। मी कोकणातील सर्व जिल्हे भटकलो आहे त्यामुळे खात्रीपूर्वक हे विधान करत आहे की वरील पाच मानकरी म्हणजेच महार गुरव घाडीगावकर परब व गावडे हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत व तेही प्रत्येक गावात असतीलच असे नाही आणि परब व गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिले जातात रत्नागिरी जिल्ह्यात नाही। याचा अर्थ असा नाही की मुळीच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात परब व गावडे हे जास्त पाहायला मिळत नाही ते फार किंचितच रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात कारण रत्नागिरी जिल्ह्यातील कला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा फार वेगळी व अद्भुत आहे। म्हणूनच मी म्हटले आहे की हे पाचही मानकरी प्रत्येक गावात एकत्र असतीलच असे नाही या उलट फक्त महार हा एकच समाज असा आहे जो प्रत्येक गावात सापडतोच मग तो कोणताही जिल्हा असो व जेथे महारवस नाही तेथे गावराटी नाही। गावराटीची सुरुवातच महारवसाकडून केली जाते यांचे नाव घेतल्याशिवाय ना गावराटी पूर्ण होते आणि ना देवस्की। आज प्रत्येकजण मानापानाला हापापलेला आहे व काही गावात तर देवाला पूजणार कोण हाही वाद आहे। काही ठिकाणी तर आलटून पालटून मानकरी आपले कार्य करीत आहेत तर काही ठिकाणी वर्षावर्षाला जसे आपण सण साजरे करतो तशी वर्सल ठेवण्यात आली आहे। वर्सल म्हणजे दरवर्षी मानकरी बदलतो यावर्षी याचा मान तर पुढल्या वर्षी त्याचा मान असे हेवेदावे चालू आहेत। पण फक्त महार समाजच असा आहे ज्याला या सगळ्यांची आवश्यकता लागत नाही कारण कालाअभावी महारांनी जरी मारकी सोडली असली तरी आजही प्रत्येक महाराजवळ ती नांदत आहे कारण तो अधिकारच त्यांना मिळाला आहे। महाराज ग्रामदेवतेच्या गाभाऱ्यास येण्यात देखील बंदी केली आहे म्हणून तो थळात बसत नाही। पण मला एका गोष्टीचे फार हसू येते की जे आज थळात बसायला वाद घालत आहेत त्यांनाच हे माहीत नाही की महाराला थळात बसायची गरजच पडत नाही कारण त्यांना एवढे अधिकार मिळालेले आहेत की कोणत्याही ठिकाणावरून थळ हलवू शकतात एवढी ताकद महारांना मिळालेली आहे। काही ठिकाणी तर असे दिसून येते की जरी मानकरी तेथे उपस्थित असले तरी ते म्हणतात की थोरल्या गावकरास बोलवा। रत्नागिरी जिल्ह्यात आजही काही गावात महार हा थळात बसतो। मित्रांनो एवढे असूनसुद्धा कोकणातील लोकांना महार हाच एकमेव भूमीचा मालक आहे याची जाणीव आहे। धार्मिक सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या महार हेच जमिनीचे मालक आहेत। गावात नवान्न दिवस जेव्हा साजरा करतात तेव्हा या दिवशी महाराने शेतात एक मूठ मारलीच पाहिजे अशी भावना पाळली जाते। महाराने मूठ मारल्याशिवाय शेतकरी कापणीसाठी शेतात उतरत नाही। मित्रांनो जो कोणी कोकणात या भूमीवर सर्वप्रथम आला आणि त्याने 12 पावले चालून एक सीमा ठरवली या 12 पावलांमध्ये त्याने चतुर्सीमा आखल्या त्याच्या 2 पावलांमध्ये 4 कोसाचे अंतर होते 4 कोस म्हणजे किती मैल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। यावरून त्याच्या महाकाय विशाल व अजरस्त देहाची कल्पना तुम्हाला येईल। त्याने प्रत्येक पावलावर एक एक चाळा म्हणजेच शक्ती निर्माण केली आणि त्यांच्याकडे गावच्या सीमेचे रक्षण करण्याचे कार्य सोपवले आणि सीमा आखून त्याने चतुर्सीमेच्या आत येऊन जेथे आपला दांडा टेकवला तेथे मर्यादेची स्थापना केली। आपल्या 12 पावलांमध्ये चाळे निर्माण करणारा तो महाकाय विशाल व अजस्र देह तो मूळ पूर्वज म्हणजेच महार होय। गावदेवस्कीत गावराटीत महारास विशेष अधिकार आहेत म्हणून महार वंशावळीच्या पुरुषाचे पाषाण गावातील ग्रामदेवतेच्या ठिकाणी आहे। वंशाळी देवस्की मूळची त्यांचीच आहे। 12 स्थळात महारांची बेळा व पान अशी 2 स्थळे आहेत। अवसारी देवस्कीचा मंत्र ढोल महारच वाजवतो। पूर्वीच्या महाराचे गणित खरे कर अशी विनंती गाराण्यात केली जाते व अशी विनंती केल्याशिवाय गाराणे पूर्ण होत नाही। अवसरांच्या देवस्कीतसुद्धा निरनिराळ्या वसांचा मतभेद झाला तर महारवस उभा करून तो देईल तोच निर्णय ग्राह्य ठरविला जातो। यावरूनच महारांचा जुनेपणा व तज्ज्ञ वडीलकीचा अधिकार या नावावरून स्पष्ट होतो। मित्रांनो मी कोकणात सगळीकडेच फिरलो आहे पण आज हे पाहून फार दुःख होते की आपल्या कोकणातील लोक इतकी शिकली सवरलेली असूनसुद्धा आजही लोक जातीव्यवस्था व भेदभाव या मानसिक आजारामध्ये अडकून पडलेले आहेत। काही ठिकाणी तर मी असे पाहिले आहे की लोक महाराला घरातसुद्धा घेत नाहीत व जर एखाद्या महाराकडे काही काम असेल तर त्याला बोलवून ते त्याला घराबाहेरील अंगणात बसवून चहापाणी देतात व या समाजाला चहापाण्यासाठी वापरलेला पेलाही वेगळा असतो आणि असेही म्हणतात की तो पेला धुऊन जरा वेगळा ठेवा
मला अशा लोकांना पाहून त्यांच्या नीतिमत्तेचा व त्यांच्या बावळटपणाचा किळस वाटतो। प्रत्येक माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान असे सारखे अवयव दिलेले आहेत, मग तरीसुद्धा हा भेदभाव का? काही लोक तर असे म्हणतात की महाराची मुलगी लग्न करून घरी आणायचे नाही, का तिच्या अंगाला काटे लावलेले असतात का? स्वतःला अगदी हुशार म्हणणारी लोक किती हलगर्जीपणा दाखवतात हे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येते। अतिथी देवो म्हणणाऱ्या लोकांबद्दल मला फार चीड येते। एकीकडे ते म्हणतात अतिथी देवो भव व दुसरीकडे ते या समाजाचा अपमान करतात। अतिथी देवो भव याचा अर्थ आपल्याकडे येणारा हा पाहुणा देवासारखा असतो व त्याचे स्वागत केले पाहिजे, पण ज्यांना त्याचा अर्थसुद्धा कळत नाही अशा लोकांच्या तोंडून असे शब्द ऐकून मला लाज वाटते। पण सगळीच लोक काही सारखी नसतात, काही लोक तर या जातीव्यवस्थेपासून दूर राहणेच पसंत करतात व माणुसकीने जगतात। मित्रांनो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानतो व मी जात पात धर्म बिर्म काहीही मानत नाही। मी फक्त एकाच धर्मावर व अडीच जातीवरच विश्वास ठेवतो। माझ्या मते जगात फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी, व त्या अडीच जाती म्हणजे पुरुष, स्त्री आणि किन्नर। तेव्हा कोणी राग मानू नये व मनावरही घेऊ नये। मी केवळ माझा अनुभव शेअर करीत आहे। पण मित्रांनो, मला एक कळत नाही की कोकणातील लोकांना महार चालत नाही किंवा लग्नासाठी महाराची मुलगी चालत नाही, मग गावराटीत व देवस्कीत महार कसा चालतो? मग हे काय करतात, कसे वागतात हे त्या जातीवाती लोकांना कळत नाही। देवस्थानात यांना महार चालतो व त्याचे नाव चालते व त्याचे नावही जोरजोरात घेतले जाते, म्हणून जेव्हा गाराणे घातले जाते तेव्हा जर एखादा मानकरी म्हणाला की बा देवा महाराजा, मग त्याच्या मागोमाग इतर लोकही म्हणतात होय महाराजा। आज आपल्या राज्याच्या नावात देवाला हाक मारताना व गाराण्यात देखील महार हा शब्द आहे। जसे महाराष्ट्र या शब्दात महार आहे, देवाला हाक मारताना देखील महाराजा म्हटले जाते त्यातही महार आहे, गाराण्यात होय महाराजा म्हटले जाते तेव्हा त्यातही महार आहे। मग लोक भेदभाव का करतात याची मला घृणा वाटते। जातीव्यवस्था ही मुळापासून उपटून टाकली पाहिजे, तरच जनसामान्याचा उद्धार होईल, म्हणून या जातीव्यवस्थेची मला भयंकर चीड आहे। मित्रांनो, महार समाजाचा मान गावराटीत अत्यंत महत्त्वाचा असून पूर्वी महार लोक काळकाई, वाघजाई, भैरीभवानी, साळबाई, झोलाई, खेमाई, मनाई, पडलाई, मरियाई, सटवाई, महालक्ष्मी, म्हसोबा, खंडोबा, वीर यांची पूजा थळात करीत असे। महाराशिवाय म्हणजेच महारवासाशिवाय गावराटीला पूर्णत्व प्राप्त होत नाही, आणि त्यांच्या सहभागाशिवाय मूळ शक्ती आपल्या संपूर्ण अस्तित्वासोबत उभी राहत नाही, ही खरी वास्तुस्थिती आहे। आजच्या क्षणी तोच गावराटीचा खरा राजा आहे व गावराटीचा प्रमुख शिल्पकार आहे, म्हणूनच गावराटीचा प्रमुख व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महार होय असे म्हटले आहे। तर चला मग मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो व येथेच माझ्या व्हिडिओचा शेवट करतो। तेव्हा आपण जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व माझे व्हिडिओ शेअर करा। मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा येणार आहे। तेव्हा शेवटपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा।